संपूर्ण एप्रिल महिन्यात उष्णतेची लाट असणार का? हवामानाचा अंदाज काय आहे? जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोप्पाच्या माध्यमातून. राज्यात उष्णतेच्या लाटा सुरू असतानाच भारतीय हवामान विभागानं एप्रिल महिन्यातील तापमानाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 2 ते 3 अंशांनी तापमानातील वाढ कायम राहणार आहे. एप्रिल महिन्यात मुंबई आणि कोकण परिसरासह प्रामुख्यानं उत्तरेकडील बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान हे सरासरीच्या पुढे राहणार आहे. तर विदर्भातील काही भागात पुढील 3 दिवस तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी 2 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती राहणार आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, बुलढाणा, अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा एप्रिलमध्येही वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.